देशातील एकमेव भव्यदिव्य शंभू स्मारकाच्या बांधकामाचा कराडमध्ये दिमाखदार शुभारंभ. कराडच्या शंभू तीर्थावर लवकरच साकारणार देशातील एकमेव भव्यदिव्य शंभू स्मारक. शुभारंभ प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती. कराड येथील शंभू तीर्थावर उभारण्यात येणाऱ्या देशातील एकमेव भव्यदिव्य ऐश्वर्य संपन्न शंभू स्मारकाच्या बांधकामाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. शंभूराजांच्या स्मारकाबरोबरच शंभूराजांचा इतिहास सांगणारे अभ्यास केंद्रही या ठिकाणी असणार आहे. या शंभू स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून नुकतेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शंभू महाराजांच्या शंभू स्मारक बांधकामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शंभू स्मारक समितीचे सदस्य पदाधिकारी तसेच कराड शहर व परिसरातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती संभाजी स्मारक समिती कराड यांच्या वतीनं. आज जे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जे 3.5 मुहूर्त असतात त्यापैकी हा वर्षातला पहिला मुहूर्त गुढीपाडव्याचा, आणि ह्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज या शंभू तीर्थ या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभारण्याचं काम हाती घेतलं होतं. आज खाल्या अर्थानं त्या कामाला आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. या स्मारकासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी विशेष वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या स्मारकासाठी 8.5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. प्रथमतः मी या सर्व स्मारक समितीच्या होते त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि हे पश्चिम महाराष्ट्रातले नव्हे तर महाराष्ट्रातले एक नंबरचं स्मारक या ठिकाणी उभारलं जात आहे. आणि यामध्ये कुठल्याही स्मारक समितीमध्ये सर्व हिंदू धर्म, सर्व मराठी मावळे, कुठलाही राजकीय पक्षाचा भेदभाव न ठेवता सर्वजण या पक्षाचे एकत्रितपणे या ठिकाणी हातात हात घालून हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत आणि प्रयत्नशील राहून हे कार्य पूर्णत्वास नेणार. या ठिकाणी मी पुन्हा एकदा या आजच्या शुभारंभाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.